होत असतात। तर ह्या गोष्टीमुळं तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार नाहीत, तुमचा अडाणी पण तसंच राहणार, तुम्हाला गेलेली माणसं समजणार नाहीत, कोणत्या गायीला कसलं वासूर झाले समजणार नाही, कोणी गाई नेली समजणार नाही, तो गेलाय का खरं, ह्या गोष्टीची काहीच कल्पना कोणालाच लागणार नाही। म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या गोष्टीची नोंद करत चला, लिखाण करत चला, सांगत चला, त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलेला आहे। तर वासरू तुम्ही निवडत असताना कसं निवडावं किंवा कोणतं वासरू निवडावं ह्या मुद्द्यावरती मी चर्चा करत करत हा मुद्दा तुम्हाला सविस्तर सांगितला आहे। तर वळू क्षेत्रामध्ये चर्चेला येणारी गोष्ट अति मोठी असते, अति बारीक असते, अति मध्यम असते, ह्या गोष्टी नगण्य त्या, ह्या गोष्टी म्हणजे जास्त विचार न करण्यासारखी। तर वळू क्षेत्रामध्ये किंवा वासरांमध्ये गोष्ट कोणती पाहिजे, तर त्याच्या प्रत्येक अवयवाचा काटकपणा, त्याचा प्रत्येक अवयवाचा स्ट्रॉंगपणा, त्याचा प्रत्येक अवयवाचा सरळपणा, जो अवयव ज्या साईजमध्ये पाहिजे, जो अवयव ज्या प्रमाणात पाहिजे, त्या प्रमाणात आहे का हे बघणं गरजेचं आहे। आणि ते अवयव, ते पार्ट, म्हणजे तो सायका खिलारचा, मग तो कदाचित भल्या मोठ्या मापात असू शकतो, कधी क्वचित असतो भल्या मोठ्या मापात, तर सर्रास मध्यम मापात असतो आणि बारीक मापात असतो। तर प्रत्येकाचा एक समज आहे की देखणापणा आणि त्याचं माप सगळ्याच अवयवांचं, काटकपणा आणि माप ह्या गोष्टी सगळ्याच एकत्र मिळतील असं नाही प्रत्येकाला, ह्या गोष्टी वेगवेगळ्या मिळतील। कोणाला देखणापणा काटकपणा मिळेल माप मिळणार नाही, कोणाला माप मिळेल कोणाला काटकपणा देखणापणा मिळणार नाही, कोणाला 50-50% मिळेल माप, 50% मिळेल देखणापणा, काटकपणा 50% मिळेल, हे प्रत्येकाच्या विचारावर आणि प्रत्येकाच्या भागावर अवलंबून आहे की काय पाहिजे आपल्याला, मला काय सांभाळायचं, 50-50% सांभाळायचं आहे का, 100% गोष्ट सांभाळायचे का, 100% देखण्यापणा सांभाळायचे का, 100% मापाचे सांभाळायचे का, 50-50% सांभाळायचे, हे आधी ठरवा तुम्ही, किंवा एखाद्या जाणत्या माणसाकडून ठरवून घ्या, किंवा येणाऱ्या गिरायकांच्या बाहुलीनुसार तुम्ही समजून घ्या, आणि त्याच्यानंतर त्या टाईपचा, त्या कॅरेक्टरचा, त्या पद्धतीचा, त्या खाणीचा तुम्ही वळू सांभाळायला सुरुवात करा। आता सिद्धापूर खाणी फेमस आहे, सिद्धापूर खाणी चर्चेत आहे, ही जुन्या लोकांनी चर्चेत आणल्यामुळे हिला गोष्ट आपण उचलून धरली, कारण त्या गोष्टीत सुद्धा काहीतरी गोष्टी आहेत म्हणून लोकांच्या डोक्यात आहे जुन्या, म्हणून तिला परत आपण चर्चेत आणली, आणि चर्चेत आणली ती आणली। तर जुन्या माणसांनी सांगितलेल्या प्रत्येक अवयवाचा बारका बारकावा हा तांडूरगावच्या राजामध्ये ज्याला अनुभव भेटला त्यांना अनुभव मांडला, मला अनुभव आला मी मांडला, तसं अजून कोणाला अनुभव घ्यायचा असेल तर अनुभव घेऊन मांडू शकता, मी अजूनसुद्धा सांगितले जे पटतंय ते करा, जे पटत नाही त्याला नावही ठेवू नका, त्याला वेळही देऊ नका। सिद्धापूर खाणीमध्ये काय होतं ते तुम्ही तुमच्या अंतकरणातून वैयक्तिक तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी बघा, जे सिद्धापूर खाणीमध्ये जे काय बघायचं आहे ना, जे अभ्यासात सांगितलं नाही, बारकावा प्रत्येक कपाळापासून नागपुडीपासून शरीराचा सगळा बारकावा आहे ना, तो प्रत्येक ठिकाणी अनुभवा, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला तोंड उघडू वाटतंय त्या ठिकाणी उघडा, आणि न भीता उघडायचं, कारण का तुम्हाला कोण पैसे दिलेले नसतात खर्चायला, तुम्हाला कोण तुमचा खर्च भागवलेला नसतो, तिथपर्यंत जा तुम्ही हे कर ते कर म्हणून तुम्ही तुमच्या अंतकरणातून त्या बारकाव्याच्या गोष्टी जगापर्यंत पोच करायच्या असतात। कोणत्या कोणत्या गोष्टी पोच करायच्या, नीट परत बारकाय नाही का, नागपुडीचा जो चेंडू आहे तो अगदी बारीक आहे का पाठीमागच्या तोंडाच्या नळीच्या मापानं, जर सिद्धापूर खाणीचा बैल जर वयस्कर झाला असेल तर त्याच्या तोंडाची नळी चोपून आहे का, डोळ्याच्या लेवलच्या खाली आहे का डोळ्याच्या लेवलच्या बाहेर आहे, तसंच डोळ्यावरच्या ज्या पापणी आहेत त्या पापणी अशा झापट टाकल्यासारख्या आहेत का, अशा चोपून आहेत, कपाळाच्या दिशेनं अशा पापण्या असल्या पाहिजे चोपलेल्या, आणि डोळ्याच्या खालचा दालपाडसुद्धा असं बारीक असावं, आणि डोळ्याच्या वरचेसुद्धा असं कपाळाच्या दिशेनं असं चोपल्यासारखं असावं, आणि डोळ्याचं बिबळ त्या दोन्हीच्या पट्टीत असावं। ह्या ज्या कपाळावरच्या ज्या शिरा आहेत त्या, किंवा डोळ्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या, किंवा डोळ्याच्या भोव्या असतात, ह्या खाली अशा पडल्यासारख्या असतात, डोळं झाकल्यावनी असतं काय बायलांचं, झोपल्यासारखं असतं, तसं नसावं, आणि कपाळ एक थोडं चार बोट असावं, म्हणजे अर्थात उद्या
गिरायकांना किंवा समोरच्या खिलार पालकांच्या अभ्यासात ती गोष्ट बसली पाहिजे. सहज माणूस म्हणतो नाही जरा थोडं असं आहे नाही जरा तसं आहे. मी जे पाहिजे ते सांगतोय, काय नसावं त्याच्या ऑपोजिट तुम्ही स्वतः अभ्यास करताना विचार केला तर तुम्हाला समजेल काय नसावं. तर मी परत एकदा वर्णन व्यवस्थित सांगतोय आणि हा व्हिडिओ या वर्णनापर्यंत संपवतोय. त्यानंतर बाकीचा विचार बाकीचा अनुभव मी नंतरच्या घडीला मांडतोय. नागपुडीचा जो चेंडू आहे किंवा जी नागपुडी आहे तो पाठीमागच्या तोंडाच्या जबड्याच्या मानानं अशी बारीक असावी. डोळे ह्या जबड्याच्या लेवलला असावेत, अति बाहेर नसावे अति आत नसावे. आणि डोळ्याच्या वर जे भुवे असतात किंवा जी कपाळाच्या साईडची डोळ्याच्या कडेची जी बाजू असते ती अशी खाली नसावी, अशी चोपून असावी. बोडातून शिंग शेंड्याकडे वयोमानाने लांबी योग्य असावी. काळा पांढरा कलर असावा, मिक्स कलर असावा, मिक्स कलरची वस्तू हा मिक्स घट राहते थोडी. त्यानंतर गळा बारीक असावा, त्या गळ्याच्या मानाने कांबळ असावी जाईल बैलाला. वशिंड असावी, एकदम गच्च वशिंड असावी. बैल कसाही पाय टाकला, बैल कसाही उभारला, वाकडा तिकडा उभारला तर बैलाची कशी हालचाल झाली तर त्याची वशिंड ही गच्च असावी आणि डौलदार असावी. आणि आपण म्हणतो ना यस आकाराची खिलारची वशिंडाची शोभवंत असावी. जो यस आकाराचा जो असतो आकडा त्या प्रमाणात वशिंडीचा तोरा असावा. पाठीचा कानाटा ताट असावा, पाठीमागची हाडे रुंद असावी आणि शेपूट शरीराच्या मानाने त्या मापाचा असावा. जर बैल बारीक असेल तर शेपूट त्याला बारीक शोभणार असावा. बैल जर मोठा असेल तर त्या मोठ्या शरीराला शोभणारा तो असावा. आणि वयोमानानुसार त्याच्या छातीची किंवा पायाची आपण म्हणतो वयोमानानुसार काही गोष्टी ढासळत जातात पण त्या ढासळत गेलेल्या नसाव्या, त्याला म्हणायचं जातिवंत शरीर. वयोमानानुसार त्याच्या छातीची आणि पायाची सरळ रेषेत नीट घोलपणा दिसला पाहिजे. जशी छाती सरळ तसे पाय सरळ, त्याच्या पुढच्या नक्यासुद्धा सरळ दिसल्या पाहिजे. कसाही पाय टाकला तरी ती पाय तिरका पडला नाही, कसा सरळ जर उभारला तरी ती नक्या सरळ दिसल्या पाहिजे. आणि गोल घोड्यासारख्या टॉप असावे, मधला अंतर कमी असावं, शेपूरगोंडा काळा असावा, अंडकोश अगदी मापात असावं, लोंबकळत नसावं. आणि जी बैलाची रेतन करण्याची जी जागा आहे, जी नळी आहे, ती पोटाला चिटकून पन्हाळा असावा, खाली लोंबकळता पन्हाळा नसावा. हे सगळं जुन्या जाणत्या माणसांकडून म्हणजे आपल्या अगोदर जन्मून काहीतरी अनुभव घेतलेल्या लोकांकडून हे शिकलोय. आज आपण आपल्या हातात मोबाईल आला, आपण आपल्या हातात एडिटिंग आली, आपण आपल्या हातात दुनिया आली आणि आपण आपल्या हातात ऑप्शन आले म्हणून आपण जगापर्यंत काहीही पोचवायचा प्रयत्न करू नका. काही पोचवायचा प्रयत्न करणं म्हणजे एक व्यवसाय दृष्टिकोन आणि जे आहे ते पोचवणं म्हणजे शेतकरी वर्ग शाना करून खिलार संगोपन वाढवणं. शेतकऱ्याला समजलं पाहिजे आपल्याला काय पिकवायचं आहे, जे विकतंय ते पिकवायचं, जे जाणत्या माणसाच्या डोक्यात आहे ते पिकवायचं. आज आल्यानंतर कस्टमर विचारतो काय पाहिजे, बारका वासणारं वासरू द्या, चांगलं वासरू द्या. जर त्याला कमी जास्तीचं वासरू दाखवलं तर तो असंच पाहिजे, अजून 10 आहेत का, अजून 5 आहेत का, हे नको ते नको असं सांगतो. त्यानंतर कस्टमरमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे कस्टमर आहेत, काय जातीनं पारख समोर करून व्यवहार करणार आहेत, काय अंतर आहे मला काम आहेत म्हणून मोबाईलवर व्यवहार करणार आहेत, काय मी लय शहाणा आहे मी हुशार आहे फोटोमधून मला सगळं कळतं आणि मी व्यवहार करू शकतो म्हणून इशारा टाकून वासरू घरी गेल्यानंतर स्वतःची फसवणूक झाली म्हणून सांगणारेसुद्धा आहे. तर एकदा एखाद्या गोष्टीचा अनुभव आला तर त्या गोष्टीपासून वंचित व्हा, त्या गोष्टीपासून जरा लांब व्हा, त्या गोष्टीपर्यंत थांबू नका. अनुभव आलेला चांगला असेल, अनुभव फायद्याचा असेल तर तिथं थांबा. अनुभव वाईट असेल, अनुभव तोट्याचा असेल, अनुभव बिगर चर्चेचा असेल, अनुभव नावं ठेवण्यासारखा असेल तर त्या गोष्टीपासून वंचित झालेलं चांगलं. तर अशा प्रकारे हे शिद्धापूर खाणीचं वर्णन आणि बारका वासणारं वर्णन आणि वळूसाठी वासरू कसं असावं त्याचं वर्णन. तर तुम्हाला ह्या गोष्टी अनुभवायच्या त्या, पण कुठं अनुभवायच्यात हा मोठा प्रश्न आहे लोकांचा, जनतेचा. मी सांगतो प्रत्येक गोष्टी, मी बोलतो प्रत्येक गोष्टी, किंवा मी असं पाहिजे तसं पाहिजे सांगतो, ते कुठं बघा. जो निर्मळ मनानं माणूस जगतो, ज्यानं आयुष्य जगासाठी वेचलं आहे, ज्यानं जगापर्यंत आपल्या स्वतःच्या खर्चानं पोचलं आहे, कोणत्याही अपेक्षा न करता त्या माणसाच्या दारात जाऊन बघा. आणि त्या माणसाला एक अपेक्षा असते की चारी बाजूनं वस्तू एक नंबर आहे, चारी बाजूनं वस्तू अतिवरी किंवा आहे,
गुणाने चांगले जितले तिथं सगळं त्या माणसाच्या हातातील वस्तू घ्यायला अनुभवायला आणि स्वीकार करायला विसरू नका. अशाच माणसांना आधार दिला तर केलार संगोपन वाढणार आहे. कारण तुम्ही त्याला 2 रुपये दिले आणि त्याची वस्तू स्वीकार केलं आणि त्याचं कौतुक केलं आणि तिथंपर्यंत पोचला आणि घडाघडा बोलला आणि घडाघडा गोष्टी घडवल्या तर तो एका गायीच्या 4 गायी सांभाळायची ताकद तयार होणार आहे. आणि ही 4 गायी सांभाळायची ताकद तयार करायची तुमच्या माझ्या हातात आहे. त्यांनी त्यांच्या परीनं जीव लावून चव आहे म्हणून सांभाळत असतात, चांगला आहे म्हणून सांभाळत असतात. देखणं आहे काटं काय बुद्धीला 100% पटलं म्हणून त्यांनी टिकवलेलं असतं. पण त्याच्यामध्ये आपल्या वेळेची, आपल्या शब्दाची, आपल्या कर्तृत्वाची, आपल्या भेटीची भर असावी. ही गोष्ट कोण बघणार आहे, ही व्हिडिओ कोण बघणार आहे, हा चॅनल कोण बघणार आहे, जो जातीवंतपणे काम करतो, जो 3 व्यसनाच्या आहारी नाही, तो खिल्लार शेतकरी शाईन चॅनलचा माणूस आहे. आणि बिगर व्यसनी माणसं कमी आहेत, व्यसनी माणसं भरपूर आहेत. आज तुम्ही विचार करा, शेतकरी वर्गात जावा नाही तर नोकरी वर्गात जावा, व्यसन माणूस कमी दिसणार आहे. व्यसन बिगर व्यसनी माणूस कमी दिसणार आहे आणि व्यसनी माणूस भरपूर दिसणार आहे. तसं मी 3 सांगितलेली व्यसन नसणारा माणूस जास्त करून 99% आपल्या चॅनलवर लक्ष देणार आहे. आणि ज्या माणसांना ही 3 व्यसनं आहेत, ज्या 3 व्यसनामध्ये गुंडाळून गेलेला माणूस आहे, तो माणूस वेळ भेटल्यानंतर बघू किंवा निगेटिव्ह विचारून तो बघू शकतो. तर असं काही करू नका, जन्म परत नाही, एकदाच आहे. तुम्ही व्यसनात असेल तर व्यसनातून बाहेर काढायची ताकद या केलार शेतकरी शाईन यूट्यूब चॅनलमध्ये. आणि त्या व्यसनात गुंडाळल्यानंतर काय तोटे होणार आहेत हे सुद्धा सांगायची दानत या केलार शेतकरी शाईन यूट्यूब चॅनलमध्ये. मात्र केलार शेतकरी शाईनच्या यूट्यूब चॅनल हा एक मार्गदर्शन किंवा एक गुरु म्हणून किंवा एक सल्लागार म्हणून जर काम करत असेल तर तेच काम त्याला परफेक्ट आणि पूर्णपणे त्या चॅनलला काम जमणार आहे. तुम्ही जर तुमचं काम सांगायला गेलात तर ते काम पचण्यासारखं असेल, काम योग्य असेल, जनतेपर्यंत द्यायसारखं असेल तर ते काम खिल्लार शेतकरी शाईन यूट्यूब चॅनल देणार आहे. अन्यथा तुमचं काम एक ऑर्डर म्हणून घेतलं जाईल, एक जाहिरात म्हणून घेतलं जाईल, हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी म्हणून सांगितलं जाईल. तर त्यासाठी ज्यांना आपलं काम ऑर्डर ह्या स्वरूपात जगापर्यंत पोचवायचं आहे त्यांच्यासाठी खिल्लार शेतकरी शाईन यूट्यूब चॅनलचा नंबर आहे 82-75-20-88-75. हा गुगल पेसुद्धा नंबर आहे, हा फोनपेसुद्धा नंबर आहे. आणि तुम्हाला जसं समाजात एखादी गोष्ट घडवायला खर्च येतो, तुम्हाला जिथंपर्यंत पोचायला खर्च येतो, तुम्ही सर्वे सर्वा सर्व दिवसाचा विचार करता, तसाच या चॅनलला ऑर्डर देताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही स्वतः ऑर्डर देऊ शकता, ह्या नंबरला फोन करू शकता आणि ह्या नंबरला बोलवू शकता. सरळ पद्धतीची गोष्ट ज्यांना जगापर्यंत आपली दाखवायची, ज्यांना आपला मूळ स्वरूपाची गोष्ट जगापर्यंत दाखवायची, त्यांनी सुद्धा ऑर्डर देऊ शकता. ऑर्डरीसाठी परत एकदा मोबाईल नंबर आहे का, 82-75-20-88-75 हा गुगल पे आणि फोनपे नंबर आहे. या नंबरला तुम्ही संपर्क कधीही करू शकता आणि कोणाची गोष्ट, अनोळखी व्यक्तींची गोष्ट, अनोळखी गोष्टीची माहिती जगापर्यंत ही ऑर्डर स्वरूपातच पोचवावी लागते. ही अभ्यासाच्या स्वरूपात पोचवता येत नाही, ही माझ्या वैयक्तिक डोक्याच्या स्वरूपात पोचवा येत नाही, कारण माझ्या डोळ्याच्या आड असते ती गोष्ट, मी त्या गोष्टीच्या समोर नसतो, म्हणून माझी बुद्धी जास्त त्या ठिकाणी वापरता येत. तर ती ऑर्डरच्या स्वरूपात तुम्ही मांडू शकता आणि तुमचा विषय तुम्ही हँडल करू शकता. जर काही कुठं अडचण आली किंवा तुम्हाला सांगायचं आहे प्रत्येक गोष्ट अशी घडली तशी घडली, तर तुम्ही बिंदास्त सांगू शकता, तुमचा अनुभव मांडू शकता. मात्र तुमची गोष्ट ह्या चॅनलच्या मार्फत जगापर्यंत पोचवायची असेल तर ती ऑर्डरच्या स्वरूपात पोचवून तुमचं काम तुम्ही स्वतः करू शकता. त्यानंतर जर काही गोष्टी घडवायच्या असतील तर त्या तुम्ही सरळ पद्धतीने घडवू शकता, अन्यथा ह्या खिल्लार शेतकरी शाईन यूट्यूब चॅनलमधून तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घडवू शकता. पण तुमची गोष्ट घडवण्यासाठी, जगापर्यंत पोचण्यासाठी, कस्टमरपर्यंत पोचवण्यासाठी तुम्हाला तुमची गोष्ट ऑर्डर स्वरूपात मांडावी लागते. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला ऑप्शन दिला आहे, 82-75-20-88-75 गुगल पे फोनपे ऑर्डर करण्यासाठी हा नंबर दिलेला आहे. तर हा नंबर तुम्हाला खिल्लार शेतकरी शाईन चॅनल बऱ्याच कामी उपयोगी पडणार आहे. तुम्हाला कार्ड काढण्यासाठी उपयोग पडणार आहे, तुम्हाला बॅनर बनवण्यासाठी उपयोग पडणार आहे, तुम्हाला मूळ स्वरूपात
ओरिजिनल स्वरूपात जर खात्री असेल तुमच्या गोष्टीची आणि ती गोष्ट खरंच खाणीतून आहे, खरंच देखणेपण होतोय, खरंच चार लोकांना पसंत पडण्यासारखी जर वाटत असेल तर तुम्ही बिंदास्त ह्या नंबरला किंवा ह्या चॅनलला तुम्ही ऑर्डर देऊ शकता. कारण आज एवढी भयानक संख्या वाढली, आज एवढी भयानक गर्दी वाढली, त्या गर्दीपर्यंत आणि त्या माणसांपर्यंत पोचायला मी एकटा कमी पडत आहे. कारण मी एकटा आहे, मी एकटा काम करतो, मी एकटा कष्ट करतो. खिलार शेतकरी शान चॅनल हे एक गोष्ट आहे, ही एक गोष्ट सगळ्यांपर्यंत पोचू शकत नाही. प्रत्येकाला वाटत असेल मी सगळ्यांपर्यंत पोचलो, मलाही कधी कधी वाटत असेल मी बोललो असेल सगळ्यांपर्यंत मी पोचलो, नाही सगळ्यांपर्यंत पोचता येत नाही. तर तुम्ही एक मार्ग चालवा की हा या चॅनलमधून या चॅनलची तुमची ओळख होते, तर हा चॅनल तुमच्यापर्यंत पोचून तुम्ही जगापर्यंत पोचण्यासाठी ऑर्डर स्वरूपात तुम्ही कष्ट करा, ऑर्डर स्वरूपात तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही तुमची जगाला ओळख करून द्या. आणि आजच आणि आत्ताच ह्या तत्वावर ओळख करून द्या, उद्या नाही. हे रासायनिक युग आहे, हे पैशाचे युग आहे, हे मोबाईलचे युग आहे, हे तीन व्यसनाचं युग असल्यामुळं कुणाचं मरण कधी आहे याची कोणालाच गॅरंटी सांगता येत नाही. कारण रासायनिक युगामुळं आज आणि इतर काही गोष्टीमुळं, केमिकल युगामुळं अचानक अटॅक आहेत, अचानक बीपी, अचानक वरण आहे, अचानक ब्लॉकेज आहेत, सगळं अचानक आहे, सांगून कुठलंही नाही. त्याच्यामुळं आजच आणि आत्ताच ऑर्डर स्वरूपात आपली जगाची ओळख करून घ्या, किंवा आपण आपली गोष्ट जगामध्ये मांडा, किंवा तुमचा कोणता व्यवहार करायचा असेल तर तो ऑर्डर स्वरूपात तुम्ही व्यवहार मांडू शकता. पण त्यानंतर तुमच्या गोष्टी डायरेक्ट तुम्ही फेस करू शकता. एखादा शेतकरी म्हणू म्हणत असतो ही माझी गोष्ट विकायची, ही माझी गोष्ट द्यायची. त्यावेळेला माझं काम आहे की जाहिरातच्या स्वरूपात, ऑर्डरच्या स्वरूपात ती जगापुढं मांडणे. कारण मी गोष्ट बघितलेली नसते, त्याच्यामुळे मी त्या गोष्टीबद्दल खात्रीनं बोलू शकत नाही. जरी कोण प्रश्न विचारलेला असेल तर आजच ऐका, नीट ऐका, आत्ताच ऐका, त्या गोष्टीचं खात्रीनं उत्तर माझ्याकडून मिळणार असं नाही. कारण शेवटी अंतर आहे, तुम्ही फोटो स्वरूपात, व्हिडिओ स्वरूपात, मीडियाच्या स्वरूपात ती गोष्ट माझ्यापर्यंत दाखवलेली असते आणि त्या गोष्टीची मी खात्री शहानिशा स्वतःच्या अंतकरणातून देऊ शकत नाही. तर माझं काम आहे ऑर्डर स्वरूपात मी जगापर्यंत पोचू शकतो आणि तिथून पुढचा मार्ग तुम्ही डायरेक्ट कस्टमरशी जोडू शकता, डायरेक्ट घेणाऱ्या देणाऱ्याचे संवाद करू शकता आणि तुम्ही त्यातून त्या गोष्टीचा व्यवहार कशा प्रकारे करू शकता, कितीला विकू शकता हे तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर 75% खिलार शेतकरी शांच्याकडून एक अंदाज तुम्हाला दिला जाईल. म्हणजे याचीसुद्धा मी एक शाश्वतीने एक अभ्यास देतो की ही वस्तू ह्या मोलाची असू शकते या फोटो आणि व्हिडिओवरून. बाकी 25% जबाबदारी ह्या त्या रिअल कंडिशनवर अवलंबून असते. मग भली कमीही असू शकते, भली जास्त असू शकते, शेवटी काच आहे, शेवटी आरशासमोर तुम्ही उभा राहा. तुम्ही तंतोतंत कधीच दिसणार नाही, तुमचा प्रत्येक अवयव हा विस्तारित दिसणार आहे. तसा फोटोत आणि व्हिडिओमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट थोडी विस्तारित दिसणार आहे आणि सुशोभीकरण केलेले असणार आहे. शेवटी ऑप्शन दिलेत म्हणल्यावर त्याच्यात रंगरंगोटी करणार आहे, ॲडिशन करणार आहे, एक्स्ट्रा त्यांना काहीतरी गोष्टी देणार आहे आपण जगापर्यंत पोच करण्यासाठी. तर मंडळी, शक्यतो आपली गोष्ट ज्यांना मूळ स्वरूपात ओरिजिनल जातीनं शेतकऱ्यापर्यंत पोच करून आपल्याला फसवणूक करायची नसेल तर 82-75-20-78-75 या नंबरला ऑर्डर करा आणि तुम्ही आपली मूळ स्वरूपाची गोष्ट जगाला दाखवा. तर हा झाला सविस्तर मुद्दा. त्यानंतर मंडळी, जे काय आठवलं मला, बरेच काही मुद्दा आहेत, ते मुद्दा आपण वेळेनुसार सगळ्या जगाला सांगत जाऊ आणि प्रत्येक जण जर अपडेट असेल त्याला प्रत्येक बातमी पोचत जाईल. तर माझं काय चुकलं असेल किंवा माझं जर बोलायच्या ओघामध्ये जास्त बोलत गेलो असेल तर जर कोणाला वाईट वाटत असेल त्यांची माफी मागतो. आणि जर खरंच ह्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर मंडळी सरळ पद्धतीनं जो वेळ काढून भेटल आणि अनुभव घेईल त्या व्यक्तीला समजेल हा प्रत्येक शब्द, हा प्रत्येक वेळ आणि किल्लार शेतकरी शान चॅनलचं काम. तर मंडळी, तुमचं सहकार्य जर या चॅनलला भेटलं तर आज हा चॅनल तुमच्या सहकार्याची जाणीव ठेवून आज तुम्हाला 1000-पती, 1,00,000-पती, 1,00,000-पती केल्याशिवाय राहणार नाही. कारण आज एवढी जनताच आहे, एवढी भूकच लागली, एवढी मागणी आहे ना,
फक्त गोष्ट एकमेकापर्यंत पोचत नाही, माणूस एकमेकापर्यंत पोचतो. तर हा मोबाईलच्या माध्यमातून आणि व्यावसायिकाच्या माध्यमातून जेवढं घडतंय तेवढं घडतंय. त्या मोबाईलनं त्या माध्यमानं जर खिलार वाढवायचं ठरवलं तर आजच तो मोठा करू शकतो. जर त्याला पैसाच कमवायचा असेल, त्याला व्यावसायिकच व्हायचं असेल तर खिलार वाढू शकणार नाही. जर त्या गोष्टी जर जगाला सांगितल्या आज व्यावसायिकांनी किंवा आज मीडियाने खिलार कसं वाढलं पाहिजे नेमकं आणि अशा प्रकारे खिलार वाढतं आणि खरंच ही तुमच्या खोंडाला एवढी किंमत आहे आणि खरंच ही गाय सांभाळा आणि खरंच खोंड हा विकू शकतो एवढ्या किमतीला, हा आधार ज्यांना अनुभव घेतला आहे तोच देऊ शकतो. म्हणजे व्यावसायिक माणूस आणि हा मोबाईलचा वापर करणारा किंवा मीडियाचा माणूस, ह्या ही दोन माणसं एकत्र येऊन शेतकऱ्याचं खिलार संगोपन वाढवू शकतो. अजून बारीक विचार करा, प्रत्येकाला आज काहीतरी बोलल्यानंतर, आज काहीतरी विचार सांगितल्यानंतर, आज काहीतरी अनुभव सांगितल्यानंतर आपलं काहीतरी हरवते असं वाटते, आपण पैसे कमवू शकणार नाही असं वाटते, आपल्या तोटा होईल असं वाटते, आपल्याकडनं कोणतरी हिसकावून गेलं असं वाटते, आपलं कोण कोणतरी नेलं असं वाटते, आपल्या माघारी कोणतरी सौदा करणार असं वाटते, आपलं नाव घेणार नाही असं वाटते. मंडळी वाटतं ना तुम्हाला नाही, तर ते वाटण्यासाठी खिल्लार शेतकरी शान चॅनलचा वापर करून चला. प्रत्येकाची वेळोवेळी नोंद करून, प्रत्येकाची वेळोवेळी घटना नोंद करून मी पुढं जाईन. जशी माननीय सागर सर पेडचे सांगली जे त्यांच्या खोंडाचा जो व्यवहार आपण या मीडियामधून नोंद केला किंवा त्यांना गाई भरवण्यासाठी सुरुवातीला आपल्या जाहिरातीची किंवा आपल्या संकल्पनेची त्यांना जी चाहूल लागली आणि त्यांनीसुद्धा जगापर्यंत पोच केलं, त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो. सागर सरांचं आणि रावसाहेब जगताप साहेबांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्यांनीसुद्धा काही गोष्टी ऐकल्या आणि धाडससुद्धा केली रावसाहेब जगताप साहेबांनी. रावसाहेब जगताप साहेबांसारखा एखाद्या गोष्टीला धाडस करतो खिलार पालक म्हणून, ज्या नैसर्गिक वातावरणात खिलार वाढीसाठी एक आत्मविश्वास नसतो अशा वातावरणात खिलार वाढीसाठी रावसाहेब जगताप धाडस करतायत, म्हणजे त्यांचंही कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन करतो. मला लेखान स्वरूपात आणि फोटोच्या स्वरूपात आणि व्हिडिओच्या स्वरूपात त्यांचं अभिनंदन कौतुक करायला भेटलं नाही त्या दोघांचं, तर मी आत्ता लक्षात आल्यानंतर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सागर सरांचं आणि रावसाहेब जगताप सरांचं मी अभिनंदन करतो. त्यांना एकच कळकळीची विनंती आहे दोघांना, ह्या दोघांच्या विनंतीसोबत सगळ्यांना विनंती आहे, एखादी गोष्टीपासून जर सुरुवात झाली असेल तर त्या सुरुवातीच्या गोष्टीला कधीच विसरू नका, त्या सुरुवातीच्या गोष्टीला शेवटपर्यंत घेत चला, त्या सुरुवातीच्या गोष्टीला शेवटपर्यंत दाखवत चला, सुरुवातीच्या गोष्टीला जगापुढे मांडत चला. त्याच्यानंतर तुमच्या कामात डबल वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आणि डबल वाढ करायची ताकद ही सुरुवातीच्या गोष्टीतच आहे. लक्षात ठेवा की आपल्या हातात किंवा दुय्यम पायरीत नसते किंवा दुसऱ्या पायरीत नसते आणि एका मार्गातूनच आपली गोष्ट जगापर्यंत कशी समजेल याचा प्रयत्न काटोकाट करत चला. आपली गोष्ट 100 मार्गातून समजवायचा प्रयत्न करू नका. मीडियामध्ये 100 मार्ग आहेत, हे मीडियातल्या 100 मार्गातून पोच करायला जाऊ नका. तुम्ही एका मार्गातून पोच करायचा आधी विचार करा आणि कोणत्या मार्गातून पोच केल्यानंतर चांगला आहे, कोणत्या मार्गातून मूळ स्वरूपात माझी गोष्ट पोच होईल याचा आधी विचार करा आणि मग त्या मार्गाला हाक मारा आणि त्या मार्गातून तुमची गोष्ट जगापर्यंत पोचवा. म्हणजे ही सगळ्यांना एक माझी कळकळीची विनंती, भलक मीडियामधला कोणताही कोणाचाही मार्ग असू दे पण एक मार्ग अवलंबा आणि एका मार्गातून ती गोष्ट तिथपर्यंत पोच करा. त्यामुळं या जगात प्रत्येकाला प्रत्येकाचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येकाला प्रत्येकाचा मोबदला मिळाल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येकाला प्रत्येकाचा कौतुक मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही. कधी तर जिथल्या तिथं जनतेनं ती गोष्ट घडवायची अशी मनाची चलबिचल करायची नाही. आपली गोष्ट जगापर्यंत पोचवायची, त्या मीडियामधून पोचवू का ह्या मीडियामधून पोचवू, इकडून पोचवू का तिकडून पोचवू, त्यांना बोलवायचं का ह्यांना बोलवायचं, असा गोंधळ मनात कधीच आणायचा नाही. एकच निवडायचा आणि एकच वापरायचा. जसा तुम्ही गाईला भरवण्यासाठी काही काळ तुम्ही त्याच्या कार्यकालापुरता एखादा मीडिया वापरता, तशी तुमची कोणतीही गोष्ट असू दे खिलारच्या बाबतीत, तर ती गोष्ट पोचवण्यासाठी एखादा वन वे वापरा. डबल कोणाचीही अपेक्षा करू नका. शेवटी मीडियाचं काम करणार आहे, मीडियाचा मोबदला घेणार आहे, मीडियाची गोष्ट घडवणार आहे. शेवटी लाईक सबस्क्रायबर व्ह्यू ह्या गोष्टीच्या पाठीमागं तिचा बेस राहणार आहे त्या मीडियाचा. मग तुमचा बेस कशावर राहणार आहे? तुमचा बेस
हा कुठतरी तसाच एका ठिकाणी पक्का ठेवा की 100 फोटोतून आपली वस्तू 100 वेगवेगळ्या फोटोतून वस्तू दाखवण्यापेक्षा जगाच्या डोक्यात एकाच फोटोतून एकाच गोष्टीतून एकाच व्हिडिओमधून आपली गोष्ट जगाच्या डोक्यापर्यंत पेरा आणि जर जगाने पोरून घ्यायची असेल जगाने ती गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती गोष्ट पुढचा पर्याय 100% स्वतः अनुभवायला समोर जावा आणि तुम्हाला जशी पाहिजे वर्णन केल्याप्रमाणे नर रूपातली रांगड्या शरीराची जुन्या खाणीची तुम्हाला जो आवडतो त्या कलरमधली आणि शेतकऱ्यांचं भलं करणारी मालकाचं भलं करणारी सर्वांचं भलं करणारी।